आपण नेहमी गजबजलेली मुंबई बघितली, पण शांत मुंबई कधी बघितली? मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये काहीही झालं तरी मुंबई कधी थांबलीच नाही. पण आता मुंबई थांबली आहे, त्याचं कारण म्हणजे करोना व्हायरसनं अखंड हिंदुस्थानात नव्हेच तर संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं आहे. खूप लोक मृत्युमुखी पडत आहेत. एक म्हण आहे, जो थांबला तो संपला. पण खरं सांगू, आत्ताच्या स्थितीत जो थांबला तोच जगला. तर जगायचं असेल तर घरी बंदिस्त राहा. नमस्कार, मी अभिनेत्री वर्षा कांबळी. काय मग, सर्वजण ठीक आहेत ना? बरे आहेत ना सर्वजण? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे संपूर्ण पोलीस अधिकारी, यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स, सगळेजण आपल्याला टाहो करून सांगतात की घराबाहेर पडू नका. प्लीज, एक कळकळीची विनंती आहे की खरंच घराबाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या, मित्रपरिवार आहे त्यांची काळजी घ्या. घरात थांबा, त्यामध्येच सर्वांचं भलं आहे. अगदी मनापासून मी तुम्हाला विनंती करते, प्लीज प्लीज घरी थांबा. आणि मला कल्पना आहे की तुम्ही घरी थांबाल, स्वतःची काळजी घ्याल. आणि हो, मास्क लावायला विसरू नका, कारण का आज तुमच्याशी मला संवाद साधायचा होता म्हणून मी मास्क नाही लावला. पण मास्क लावा, सॅनिटायझर यूज करा, घर स्वच्छ ठेवा. तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या, स्वतःची तर घ्याच पण घरातल्यांची घ्या, सर्वांची काळजी घ्या. थोडे दिवस, अहो हेही दिवस निघून जा. कोरोनासारखा व्हायरस, यामुळे संपूर्ण देशात आज लॉकडाऊन आहे आणि आपण सर्वच जण घरात बसलेलो आहोत. या लॉकडाऊनचा आता कंटाळा आला आहे. म्हणजे बघा ना, टी व्ही किती वेळ बघायचा, तुमचं चॅटिंग किती वेळ करायचं, फेसबुक किती वेळ बघायचे ते व्हिडिओ, यूट्यूबवरती रेसिपीज किती वेळ बघायचं, म्हणजे खरंच आता कंटाळा आला. आता अशी भीती वाटते की हा लॉकडाऊन पुढे जाऊन किती वेळ चालेल आणि आपण किती वेळ घरात बसणार आहोत, काय करायचं हे सुचत नाही आहे खरं तर. पण तुमच्या एक लक्षात येत आहे का, आपण घरात आहोत पण आपल्या सारखीच काही लोक, म्हणजे त्यांना काहीच पडलेली नाही आहे, उगाच घराबाहेर पडत आहेत, मास्क न लावता. यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस आपल्याला विनंती करतायत की घराबाहेर पडू नका. खरंच आज कळकळीची विनंती आहे की घराबाहेर नका पडू. स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या, मित्रपरिवार आहे त्यांची काळजी घ्या. घरात थांबा. आणि कसं आहे ना, घरात थांबलो आपण तर ते आपल्यासाठीच ती गोष्ट चांगली आहे, आपलंच भलं होणार आहे त्यात. अहो हेही दिवस निघून जातील, फक्त थोडे दिवस, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. घरात थांबा, स्वतःची काळजी घ्याच, घरातल्यांची काळजी घ्या. आणि हो, सॅनिटायझर लावा, मास्क लावायला विसरू नका. आज मला तुमच्याशी संवाद साधायचा होता म्हणून मी मास्क लावला नाही, पण मी तो कॅरी केला आहे. आणि तुम्हीही असंच करा की मास्क न लावता कुठेही बाहेर जाऊ नका, कोणाच्या संपर्कात येऊ नका. स्वतःची काळजी घ्या, हीच विनंती आहे तुम्हाला. म्हणजे बघा ना, आपण घरात आहोत पण आपल्यासारखीच काही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत, मास्क न लावता फिरत आहेत, काहीच नाही झालं तर बाईक काढत आहेत आणि मग समोर पोलिसांना बघितल्यानंतर सुसाट पळत आहेत. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ते करत आहेत सगळं पण त्यामुळे संपूर्ण देशाला हे भोगायला लागतं. आज महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे सगळे पोलीस अधिकारी, आज डॉक्टर, नर्सेस, बीएमसी वर्कर्स, सर्वच जण काम करतायत, दिवस रात्र राब राब राबतायत. काही लोक तर आजारी सुद्धा पडले. म्हणजे हे सगळं जे करतात ते कोणासाठी करतायत, आपल्यासाठीच ना. आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करतायत का, तर आपला जीव वाचवून. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस,
इतर जे कामगार वर्ग आहे ते सर्वजण या सर्वांना मनापासून त्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.